नमस्कार मी डॉक्टर संजय आसोटकर सध्या तालुका आरोग्य अधिकारी भद्रावती येथे कार्यरत आहे मी माझं पदवी पदवीचं शिक्षण गुरुकुंज आश्रम मोजरी इथून केलेलं आहे श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय तसेच मग एम डी माझं स्वस्तवृत्त या विषयात इन सर्विस केलं आहे मी विदर्भ आयुर्वेद कॉलेज अमरावती येथे सर आपण शासकीय या क्षेत्रामध्ये कसे काय आले पी एम एस एम डी झाल्यानंतर <coughs> मी कॉलेजमध्ये असताना इंटर्नशिपला मी एम डी प्रिपरेशन करत होतो म्हणजे एम डी कॉलेज एम डीसाठी माझे प्रयत्न सुरू होते त्याचा अभ्यास मी करत होतो त्याचे क्लासेस वगैरे मी लावले होते लातूरला आणि नंतर योगायोगाने दोन हजार दहा साली परीक्षा आली एम के सी एलची ज्याच्या चौपन्न जागा तेव्हा होत्या महाराष्ट्रातून आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये पण दोनशे शहाऐंशी जागांची पदभरती निघालेली आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की चौदा वर्षापूर्वी हा चान्स आम्हाला तेव्हा आलेला होता आणि एम डीचं प्रिपरेशन करत असतानाच मला ती संधी मिळाली तेव्हा ती मी एक्झाम दिली आणि मी त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो तिथून मग माझा वैद्यकीय अधिकारी गट म्हणून माझं सिलेक्शन झालं मी सर्वप्रथम सिंधुदुर्ग तालुक्या जिल्ह्यामध्ये पडेल पी एस सीला काही दिवस काम केलं नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे काम केलं नंतर इन सर्विस पी जीनंतर मी भद्रावती येथे पाच ते सहा वर्षापासून तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम भाग बघत सर आपल्या बी एम एस झालेल्या विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रश्न असतो की बी एम एस झाल्यानंतर काय करायचं तर बी एम एस नंतर भरपूरसे चान्सेस आहे परंतु शासकीय यंत्रणेमध्ये आपल्याला अजून काय काय चान्स राहू शकतो बी एम एस नंतर शासकीय यंत्रणेत तुम्हाला दोन प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहे एक तर तुम्हाला डॉक्टर्स म्हणून काम करायचं असेल तर हे वैद्यकीय अधिकारीच्या पोस्ट असतात आजकाल कंत्राटी बी एम एस डॉक्टरांना अकरा महिन्याची नियुक्ती शासन देत आहे जर वै एम बी बी एस कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही तर ते तिथे कंत्राटी म्हणून वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करू शकतात सी एच ओच्या जा जागा बऱ्याच गव्हर्मेंटने भरलेल्या आहे त्याच्यामध्ये सहा महिन्याचा कोर्स होता त्यानंतर तुम्हाला सबसेंटर लेवलवर सामुदायिक चिकित्सा सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून काम करता येते आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला चांगल्या पदावर जायचं असेल तर तुम्ही मग एम पी एस सीच्या मार्फत नायब तहसीलदार तहसीलदार बी ओ जे काही पोस्ट आहे एम पी एस सीच्या त्या सर्व पोस्ट यू पी एस सीच्या पोस्ट याच्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता ते बेटर ऑप्शन आहे जर तुम्हाला ॲज अ ऑफिसर म्हणून जायचं असेल तर कम्पेअर्ड टू मेडिकल ऑफिसर सर आता तुम्ही तालुका अधिकारी आहात वैद्यकीय अधिकारी आहात तुमच्या वेळेस एक्झाम्स होत्या की आता पण आहेत त्या ही जी परीक्षा निघाली आहे त्या दोन हजार दहा नंतर आता दोनशे चाळींशी जागासाठी नुकतीच पदभरती निघाली आहे शासनाचा नेम नुकतंच पत्र आलेलं आहे की आता ह्या सहा दोनशे शहाऐंशी जागासाठी वैद्यकीय अधिकारी गट बी एम एस या पोस्टच्या दोनशे शहाऐंशी जागासाठी आता दोन तीन महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे त्याची आपल्याला माहिती कुठून मिळेल मला वाटतं हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचलेली आहे पण जवळपास त्या दोनशे शहाऐंशी जागासाठी बा एकवीस हजाराच्या जवळपास अर्ज प्राप्त झाले आहे गव्हर्मेंटला त्यामुळे गव्हर्नमेंटने ती परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे मला वाटतं निवडणुकीनंतर आचारसंहितेनंतर ती परीक्षा होणार कुठल्याही शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या परीक्षा आणि त्याची तयारी कशी करावी लागेल प्रश्न तयारीचा आहे मी स्वतः पण म्हणजे कधी तयारी कुठलीच केली नव्हती पदव्युत् पद पदव्युत्तर जी आपली एम डीची परीक्षा असते त्याचाच मी अभ्यास केला होता आणि तो अभ्यासच मी चांगल्या प्रकारे केला होता त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा मी या एक्झामसाठी सिलेक्ट झालो तेव्हा ऑलरेडी मी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर इथे माझ्या सर्जरीसाठी नंबर लागला होता तसेच बाकीच्या एक्झाम केरळाची जी एक्झाम आहे एंट्रन्स एम डीसाठी तिथे माझं सिलेक्शन झालं होतं जयपूरला माझं सिलेक्शन झालेलं होतं आणि महाराष्ट्राच्या परीक्षेमध्ये पण मी सिलेक्ट झालं होतं म्हणजे जवळपास आम्ही चौपन्नपैकी लागलेले बत्तीस जणं असे होतो जे महाराष्ट्र शासनाची जी आपली पी पी जीसाठी जी परीक्षा होते त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सिलेक्टेड होतो ह्या सगळ्या एक्झाम देण्यासाठी पी जीची आवश्यकता आहे की बी एम एस झाल्यानंतर कोण करा बी एम एस झाल्यानंतरच करावं लागते आणि मुलांना तोच प्रश्न पडतो का आता आम्ही नेमका अभ्यास काय करायचा तर माझा त्यांना सिंपल सजेशन हेच राहील का जो तुमचा सा पी जीसाठीचा अभ्यास आहे तोच तो अभ्यास तुम्हाला यासाठी करावा लागणार ॲडिशनलीमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहे सध्या कार्यरत गव्हर्नमेंटचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि गव्हर्मेंटच्या म्हणजे प्राथमिक के आरोग्य केंद्रांद्वारे किंवा जिल्हा परिषदद्वारे ज्या वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जातात त्यांचंही थोडंसं आपण अपडेटेड माहिती ठेवावी बाकी तर तुमचे पी जीसाठी जो अभ्यास असतो तोच अभ्यास असतो माझ्या एवढी परीक्षा दीडशे गुणांची होती त्याच्यामध्ये जवळपास शंभर जे क्वेश्चन्स होते ते आयुर्वेदा पॉईंट ऑफ व्ह्यू होते म्हणजे आयुर्वेदाच्या सिलेबसमधून होते आणि मला वाटतं पन्नास क्वेश्चन जे होते ते मॉडर्न मॉडर्न्स मॉडर्न सिलेबसशी रिलेटेड होते सर या गव्हर्नमेंटचे जेवढे पण वैद्यकीय अधिकारी आहेत त्यापैकी परमनंट कोण असतात आणि कंत्राटी पद्धतीवर कोण असतात परमनंटमध्ये एक तर गव्हर्नमेंट एम पी एस सीची दोन हजार आठची बॅच त्याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याऐंशीची बॅच आणि नंतर आमके एम के सी एलची दोन हजारची दहाची बॅच हे सगळे वैद्यकीय अधिकारी गट म्हणून शासनसेवेत आले त्या अगोदर काही आरोग्यविस्तार अधिकारी म्हणून पहिले जॉईन झाले होते आता त्यांचं पण गटमध्ये समावेशन झालं ते गटमध्ये आलेले आहेत किंवा काही एमओ आहेत जे ज्यांनी बॉन्ड पद्धतीने म्हणजे अकरा महिन्याचा बॉन्ड या पद्धतीने ते काम करत होते ते समावेशनाद्वारे मला वाटतं त्यांच्या सेवेचे दहा पंधरा वर्ष सेवेत काम केल्यानंतर त्यांचं समावेशन झालं आणि तेसुद्धा आता वैद्यकीय अधिकारी गट ब म्हणून परमनंट झालेले आहे आणि आणखी बरेच जे आहेत बॉन्डेड कॅन्डिडेट अगोदर बॉन्ड पद्धती होते ते त्यांना गव्हर्नमेंटने समावेशित केलेला आहे यापुढे जेवढे पण विद्यार्थी ह्या सगळ्या परीक्षा देतील किंवा सिलेक्ट होतील त्यांच्यामध्ये गव्हर्नमेंट पद्धतीने राहतील की कंत्राटी पद्धतीने राहतील सगळे नाही हे दोनशे शहाऐंशी जागा हे परमनंट रस्त राहतील कंत्राटीसाठी तुम्हाला फक्त जिल्हा परिषदला फॉर्म भरायचा असतो डी एच ऑफिस आयदर किंवा सी एस ऑफिसला तुमचे सर्व डॉक्युमेंट तिथे जोडायचे असतात आणि तिथे पदभरती होत असते म्हणजे जर कुठे एम बी बी एस कॅन्डिडेटची जागा वॅकंट असेल गट मिळत नसेल तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली जाते आणि त्या समितीमध्ये गुणांगुनानुसार तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला मार्किंग करून कंत्राटी पद्धतीने तुम्हाला अकरा महिन्याचा बाण्ड दिला जातो पण तिथे जर एम बी बी एसचा कुठला कॅन्डिडेट आला तर मग तुम्हाला त्या क्षणी ती नोकरी सोडावी लागते म्हणजे त्या ऑर्डरमध्ये तसं नमूद असते की एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती देण्यात येत आहे आणि ते रुजू होताच तुमची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल सर एक कंत्राटी पद्धतीवर कार कार्य करणारे जेवढे पण वैद्यकीय अधिकारी असतील त्यांना स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस चालवण्याची परमिशन आहे का गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटचं कुठल्याही पदावर काम करत असताना इतर प्रॅक्टिस करण्याची मुभा नाही आहे कंत्राटी असेल तरी पण कंत्राटी असेल तरी पण त्याच्या व्यक्ति सर आमच्या विद्यार्थ्यांसाठी काही आपण परीक्षा किंवा परीक्षेतील तयारी या संदर्भात काही माहिती देऊ शकता मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी पहिलं आपल्याला नेमकं करायचं काय ते ठरवावं म्हणजे मला असं वाटते का तुम्हाला जर प्रॅक्टिसमध्ये जास्त इंटरेस्ट असेल खास करून आयुर्वेदिक प्रॅक्टिस किंवा ॲलोपॅथिक प्रॅक्टिस तर तुम्ही त्यामध्ये जास्त फोकस केलेलं जास्त चांगलं कारण काही लिमिटेशन असतात प्रत्येक गोष्टीसाठी मला असं वाटते का आपल्या स्वतःचा खाजगी वैद्यकीय व्यवसाय असला ना आपण जो जर चांगल्या प्रकारे करू शकत असेल तर त्याला विद्यार्थ्यांनी जास्त प्रिफरन्स द्यावे आणि ज्यांना शासकीय सेवेची आवड आहेच अशानी शासकीय सेवेत यावं परंतु प्रोग्रेस जो आहे वैयक्तिक असं माझा स्वतःचं वैयक्तिक मत आहे की तुम तुमचं खाजगी व्यावसायिकामध्ये तुम्हाला जो मिळणारा लाभ आहे मिळणारे पैसे आहेत त्या गोष्टी अधिक आहे कारण कुठल्याही नोकरीमध्ये तुम्हाला काही लिमिटेशन असतात तुम्हाला जसं तुम्ही प्रश्न केला की के, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी त्यांना चाळीस हजार पेमेंट असतो परमनंट वैद्यकीय अधिकारी म्हटलं तर त्यांना स्टार्टिंग पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजाराच्या दरम्यान होते त्यामध्ये ग्रोथ म्हटलं तर फारशी होत नाही दरवर्षी स्पेसिफिक जे काही शासकीय नियमाद्वारे होते पण जर तुम्ही स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे भरभराटीच येऊ शकतात जास्त तुम्ही त्याच्यामध्ये हे करू शकतात कमवू शकता तसं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद सर थँक्यू